नमस्कार मित्रांनो, आताची सर्वात मोठी अशी अपडेट म्हणजेच महाराष्ट्र शासन निर्णय 28 ऑगस्ट 2020 चा। तर मित्रांनो, या योजने अंतर्गत म्हणजे कोणती योजना आहे व तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेमध्ये अटी व नियम आहेत व कोणासाठी योजना आहे याची सर्व माहिती आपण पाहणार आहोत। पण मित्रांनो, त्या अगोदर या योजने अंतर्गत काही रक्कम शासनाने खात्यामध्ये टाकण्यात सांगितले आहे। तर मित्रांनो, हे कोणाच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत याची माहिती आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, विषय असा आहे की सन 2020-21 या आर्थिक वर्षात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना योजनेखाली मंजूर तरतुदीच्या 35% तरतूद खर्च करण्यास परवानगी देणे बाबत हा महाराष्ट्र शासनाचा 28 ऑगस्टचा GR आहे। तर मित्रांनो, 100 कोटी मधून 35% रक्कम ही थेट खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे व खात्यामध्ये जमा देखील झाली असेल। तर मित्रांनो, याबद्दलचा शासन निर्णय पाहणार आहोत व त्यानंतर याच्या काही अटी व नियम व सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहे या योजनेचा कोण लाभ घेऊ शकतो। मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी शासनाने जे काही निर्णय घेतला आहे त्याची माहिती पाहणार आहोत। सन 2020-21 या आर्थिक वर्षात 100 कोटी इतकी तरतूद अर्थसंकल्पीय करण्यात आली आहे। सन 2020-21 या आर्थिक वर्षात मंजूर अर्थसंकल्पित तरतुदीच्या रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवलेली तरतूद खर्च करण्यास शासन या ठिकाणी मान्यता दिली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी रकाना आहे, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तुमच्या रकाना येत असेल। तर मित्रांनो, योजनेचे नाव आहे, त्यानंतर अर्थसंकल्पित तरतूद आहे 100 कोटी व त्यानंतर 35% म्हणजे 2020-21 या वर्षामध्ये 35% रक्कम म्हणजे 35 कोटी रुपये हे थेट खात्यामध्ये टाकण्यात किंवा जमा करण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, आता ही योजना कोणती आहे? तर मित्रांनो, ही योजना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आहे। मित्रांनो, याच्या काही अटी आहेत का? त्या अटीबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, योजनेच्या अटी, विद्यार्थ्यांना 10वी 12वी पदवी किंवा पदविका परीक्षेत 60% जास्त गुण असणे अनिवार्य आहे। त्यानंतर या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50% गुण असणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2,50,000 जास्त नसावे। पालकांचे उत्पन्न 2,50,000 जास्त असेल तर या योजनेचा लाभ त्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही। विद्यार्थी बाहेर गावी शिकणारा असावा, अर्थात स्थानिक नसावा। म्हणजेच मित्रांनो, विद्यार्थी हे बाहेर गावी शिकणारे असावेत, स्थानिक नसावेत। त्यानंतर गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे। त्यानंतर विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमांकाशी संलग्न निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही किंवा विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता योजनेचा जर लाभ घेत असतील तर या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही। तर मित्रांनो, विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करून घेणे हे बंधनकारक आहे। म्हणजेच तुमच्या बँक अकाउंटला आधार नंबर असणे हे बंधनकारक आहे। त्यानंतर सामाजिक न्याय विभागांच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू नाही। मित्रांनो, अशा प्रकारचे काही नियम अटी आहेत। तर मित्रांनो, या योजनेबद्दल म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, तर मित्रांनो तुम्ही विद्यार्थी असाल व तुम्ही या योजने अंतर्गत पात्र होत असाल तर मित्रांनो मला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा। तर मित्रांनो, यानंतरचा व्हिडिओ या योजने अंतर्गत तुम्ही अर्ज कसा करू शकणार, त्याचबरोबर या योजनेची पात्रता, नियम, अटी, अर्ज कुठे करणार याची सर्व माहिती डिटेल्स मध्ये मी तुम्हाला पुढील व्हिडिओ मध्ये घेऊन येणार आहे। तर मित्रांनो, आता सध्या महाराष्ट्र शासनाने 28 ऑगस्ट 2020 ला 100 कोटी हे मंजूर केले आहेत। त्यातील 35% रक्कम म्हणजेच 35 कोटी रुपये खात्यामध्ये विद्यार्थ्यांच्या टाकण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, त्याबद्दलचा महत्वपूर्ण हा GR होता व त्याचबरोबर या योजनेबद्दल अधिक जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा। तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद।